आज आपण इयत्ता पहिली भाग क्रमांक 3 या पाठ्यपुस्तकामध्ये आम्ही कोठे राहतो, वेअर डू वी लिव्ह हा पाठ पाहणार आहोत. तर मुलांना सांगा बरं, आता आपण कोठे राहतो? तर आपण सर्व घरामध्ये राहतो. तसेच प्रत्येक प्राणी कीटक यांचे घर असत, त्याच पद्धतीने त्यांच्या घराला काय म्हणायचं ते आपण पाहूया. तर मी तुम्हाला एक चित्र दाखवणार आहे. हे बघा, माझ्याकडे एक चित्र आहे. हे कशाचं चित्र आहे? एक गाय आहे. तर गाय कुठे राहते? गाईच्या घराला काय म्हणायचं? तर आता परत एक दुसरं चित्र दाखवत आहे तुम्हाला मी, लक्ष द्या. हे काय आहे रे? तर कोंबडीच्या घराला काय म्हणतात? कुराडे. कोंबडीच्या घराला कुराडे म्हणतात. ती कुराडे मध्ये राहते. आता हे एक चित्र आहे. कशाचं आहे? तर घोड्याच्या घराला तबेला म्हणतात. घोड्याच्या घराला काय म्हणतात? तबेला. आणि हे आपण दररोजच पाहतो का नाही? तर ह्या चिमणीच्या घरट्याला काय? चिमणी कुठे राहते? तर घरट्यामध्ये राहते. त्याच्या घराला आपण घरटे म्हणतो. बरोबर. आता एक आणखी एक चित्र आहे बघा. ओळखलं का याला? काय काय हा? माशा. तर माशाचं घर कुठं असते? पाण्यात. शब्बास. तळे असो, नदी असो, आणि मुंगी. मुंगी माहित आहे का नाही तुम्हाला? मुंगीच्या घराला काय म्हणायचं? अशा पद्धतीने आज आपण ज्या ठिकाणी प्राणी राहतात त्यांच्या घराला काय म्हणायचं ते आपण या पाठामधून शिकलो.